आम्हाला फार छान वाटतंय. म्हणजे लोकल ह्याच्यात नेहमी आपण बाहेर गेलो की डायरेक्ट बसमध्ये बसा आणि जा, आपलाच ग्रुप आपलंच हे एवढंच सीमित असतं. पण आता तसं नाही आहे, लोकल ह्याच्यात आम्ही फिरतो, खूप फिरलो. त्यांच्या त्यांना भाषा येत असल्यामुळे आम्हाला कुठेही प्रॉब्लेम होत नाही आणि आपल्याला वेळ हवा तसा मिळतोय. म्हणजे असं पटकन जायला लागत नाही आहे असतं. बाकी खाणं लोकली फूड वगैरेची पण त्यांना माहिती आहे. ज्याला जसं फूड हवं, इंडियन रेस्टॉरंट पाहिजे तर इंडियन रेस्टॉरंटला ते दाखवतात. लोकल फूड कुणाला पाहिजे असेल तर ते लोकल फूडच्या इथे घेऊन जा. लोकल टूर, इंटरॅक्टिव्ह टूर असं वाटतं. सक्सेशन ऑफ इव्हेंट्स हॅव टेकन प्लेस सो स्मूथली that wherever we have gone, we've been so comfortable. Let it be our stay, let it be our food, let it be the sightseeing. Rajesh Vaidya has taken ample personal care for each of us, for all our needs, whether small or big. We were so many in the world. Now I am standing at some 1380 feet above sea level, snow-covered mountains on both sides, and it's just heaven. I could say it's heaven. Thank you a lot for bringing us this far, all the way from Mumbai. एकदम मस्त. आम्ही राजेश वैद्याबरोबर जपानला गेलो आणि मुळात आम्ही म्हणजे असं कुठच्या टूरबरोबर आम्हाला जायचंच नव्हतं. इंडिव्हिज्युअल जायचं होतं की आम्हाला जपान स्वतःहून बघायचा होता आणि तो त्यांच्याबरोबर आम्ही सक्सेसफुल झालो. वेगळ्या दिवशी आणि आम्ही सगळ्या प्रकारचे वेगळे फूड ट्राय केले, वेगळ्या लोकेशन्स पाहिल्या, नेचर आणि खूप सुंदर कंट्री. आणि खरंच तुम्ही यायला पाहिजे. फर्स्ट क्लास. राजेश वैद्यांबरोबर खूप मजा आली. त्यांनी सगळ्या ट्रेन्समधनं फिरवलं, बसेसमधनं फिरवलं, अख्खं जपान आम्हाला त्यांनी दाखवलं. त्यामुळे बेस्ट ट्रिप त्यांच्याबरोबर. आम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स आला. ॲक्च्युली मला एक दोन दिवसानंतर त्रास झाला आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट पण करायची वेळ होती, पण ते सगळं व्यवस्थित निभावलं. मिस्टर वैद्यांनी खूप मदत केली आणि मी एक दिवसात बरी होऊन परत पुढे ट्रिप केली. आणि आम्ही रोज बस ट्रेनमधून ॲज अ जॅपनीज आम्ही फिरलो आणि मिस्टर वैद्यांनी ह्यासाठी खूप प्रयत्न केले आणि आम्हाला जपानची खरी ओळख करून दिली. मस्त. मला खूप छान वाटतंय. इकडे आल्यावर मला अगदी लोकली छान पैकी पायांनी वगैरे असं भरपूर फिरायला मिळालं, चालायला मिळालं. त्याच्याने जरा लोकल टच मिळाला आहे जो मला सगळीकडे हवा असतो, पण तो मला इथं होतं. मला खूप छान वाटलं. To start with, it was an amazing experience. We came with a lot of inhibitions in terms of how we'll be received, how we'll go through all these language barriers and all. Thanks to Rajesh, he made it so easy. As a matter of fact, we felt that we had one of our family companion along with us right across the trip, and he made us so comfortable in terms of food, living. And he is an amazing person in terms of surprising you with goodies as well as the warmth and affection. It is just out of the world. You will never feel that you come to a foreign place with Rajesh. I can promise you, people, whoever has interacted with him, they want to come back and they want to associate with him for life. Apart from Japan, he is our Japan.